माहितीया? आई तर म्हणाल्या त्यांच्या सासूबाई, पण आईंच्या सासूबाई तर बयोआजी आहेत. मग अगदीच लहान होता रे तू तेव्हा, त्याच्यासाठी त्याची आई सुद्धा मीच आणि आजी सुद्धा मीच होते. विलास मरेपर्यंत त्याला तसंच वाटायला हवंय. काय ना, यांनी जाता जाता माझ्या हातात करवंटी दिली आणि त्याच्या हातात सोनं दिलं. शेवटच्या क्षणी त्यांनाही काय कल्पना असणार ना की त्यावेळेला त्यांची जी गत मी केली तीच पुढे जाऊन मी विलासशी करणार आहे. काळजीच करू नको तू, सगळा बंदोबस्त करून ठेवलाय बघ मी. दहिलासचा वाढदिवस झाला रे झाला की त्याचा फटाका फुटलाच म्हणून समज. आणि लगेचच ती तडतडी फुलबाजी विसवून टाकायची. काय आहे ना, पायाखाली ठिणगी आली की पाय पोळतो, त्याच्यापेक्षा ती विजलेली बरी. बयो तू काही काळजी करू नको. ए राधा, अगं माझ्या गाडीची चावी कुठे आहे, सापडत नाही. अरे असेल इथेच, बघ ना ड्रॉवर मध्ये वगैरे. सापडली. काय बघतोयस रे? हा फोटो बघ, खूप क्यूट दिसतोयस तू. पण या कोण आहेत रे? काय माहिती नाही, असतील कोणीतरी शेजारच्या वगैरे. कोणीतरी जवळच्या वाटतायत रे या. म्हणजे बघ ना, तुझ्या आणि त्यांच्या चेहऱ्यात साम्य दिसतंय मला. कधी कधी आपली जवळची माणसं जी आपल्याला माहीत नसतात ती अशा फोटोज मधूनच ओळखीची होतात. म्हटल्यापासून आता माझी उत्सुकता वाढली. कोण असतील या? मी एक काम करतो, आजीला विचारतो, तिला माहिती असेल. नको नको, त्यापेक्षा आपण आईंना विचारूया ना. म्हणजे बघ ना, आपल्याला तशी त्यांची स्मरणशक्ती वाढवायची आहे. बघू ना, हा फोटो बघून त्यांना काही आठवतंय का. चालेल, आईलाच विचारूया. ए पण आपण आत्ताच भेटून आलो, तिला परत नाही जाता येणार ना. पण आत्ता वेगळाच प्रश्न छळतोय मला. मला विचारायचं आहे बाबी मामाला की अशा प्रकारे राधाला त्रास देण्याचं काय कारण आहे. मी जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही ना मिळत तोपर्यंत शांत नाही बसणार.
आजी बोलवले ना तुम्ही? उद्या नागपंचमी आहे, लक्षात आहे ना दोघींच्या? हाय, पातोळ्यांची सगळी तयारी झालेली असा ती करायचीच आहे गं आपल्याला. पण उद्या दूध आणि लाया घेऊन नागोबाच्या देवळात जायचंय नागोबाला पूजायला. दरवर्षी आपली रीत असते ही. हो जाऊ ना आम्ही. वा, नुसतं बाहेर जायचं म्हटलं की चेहरा कसा फुललाय बघ तुझा आनंदाने. असो, तुमचं वय आहे बाबांनो हो, फिरायचं हिंडायचं. सुलेखा, मी तुझी साडी आणि दागिने. आवडली का? हो, पण ती साडी नाही आहे तुझी. ही साडी आहे हो तुझी. ती नाही आहे. एरवी मनमानी करतास पण उद्या नाही हो चालायचं तस. हाय, उद्या देवळामध्ये म्हापसेकरांच्या सुना म्हणून जाणार आहात तुम्ही. तेव्हा मी सांगेन ती साडी आणि तेच दागिने घालून जाणार आहात, लक्षात ठेवायचं. हाय. आणि हे राधाच तिलाही द्या. मी सासूबाईंसाठी साडी माझ्याकडे देतात. काय, तिला वेळ लागले तुलाही वेळ लागले का तिच्यासारखा? ते अशा अवस्थेत ती कशी जाणार आहे बाहेर? तेही नागाच्या देवळात पूजा करायला. आणि अजून एक, राधाला ती साडी आणि दागिने देशील तेव्हा नीट समजावून सांगशील की आपल्या घरची रीत आहे हीच साडी आणि हेच दागिने घालायचे. काम झालं, घरी परत आलात आपापल्या साड्या आणि दागिने माझ्याकडे आणून द्यायचे परत. लक्षात राहील? हाय. या आता. काय रे मेल्या, काय मारायचा विचार आहे काय मला? हा पडलो असतो म्हणजे सांगतो. मुर्दा गाडी चालवतो का विमान? आणि आता पटकन सांगायचं, राधाला का घाबरवतोस? मी काय रे, तुला काय वाटलं? तुला इथे चहा पाजायला आणलाय? आजी समोर तमाशा नको आणि तिला त्रास नको म्हणून आणलाय तुला इथे. सांग, राधाला का घाबरवतोयस? आधी कार्तिका काकूच्या खोलीत कोंडलंस, तिला फासाचा दोर दाखवलास आणि नंतर पुतळा झाडाला लटकून इतकं घाबरवलंस की ती बेशुद्ध पडली. का केलंस? मी अरे सोड, चहा तरी पिऊ दे की. नाही सोडणार. जोपर्यंत मला खरं काय ते कळत नाही ना तोपर्यंत तुला सोडणार नाही मी. तुला काय वाटलं? तू राधाला घाबरवशील आणि तुला कोणीच जाब विचारणार नाही. मुकाट्याने बोलायचं आता. आता काही पर्याय नाही सांगितल्याशिवाय. सांगून टाक तू बयोचं नाव. आजींना तू घाला तांगड्या गळ्यात. आता काय आकडे मोजू? सोड की, सांगतो ना. एवढा हामरी तिंगरीवर कशाला येतो? हे सगळं तूच केलंय हे माहिती आहे मला. हा, पण माझ्या मनात नाही केलं काही. मला कोणतरी सांगितलं म्हणून मी केलं. हा, कोणीतरी सांगितलं म्हणून? कोणी? बयो न बाबी,
ठीक आहे. तुम्ही दोघं एकत्र. काय रे, काय झालं? असा का बघतोय? नाही काय नाही. याला काय झालं? अग भयो, त्या धोडक्यासमोरच कसं काय बोलू? त्याचं असं झालं की हे बघ, बघावं तेव्हा केर काढत असती. काय झालं मामा, किती होय असं का तुमका? काय नको मला, चालू दे तुझं केर काढ. चल चल, चांगला आरशासारखं लख ठेव. भयो, अगं माझा विलास माझा विलास माझा विलास करत असती. तिथं चिमणीच्या नादानं आता तो चिमणा गरुडाच्या भरारा घ्यायला लागलाय. अरे बेडकी फुगली, बैल होते का कधी? तसं चिमणा किती उंच उडाला, गरुड होणार का? तू कसा वागलास ते सांग. अगं तुझा इलाज घेऊन गेला ना त्याच्या फटफटीवर बसून. चहा पाजला त्याने मला आणि माझं गचांड धरली आणि मला विचारलं त्याने त्या पुतळ्याबद्दल, परत त्या फासाबद्दल, कार्तिकाच्या खोलीबद्दल आणि म्हणला का माझ्या राधाला त्रास देतोस तू एवढा म्हणून. मग आता नरडच पकडलं म्हणल्यानंतर मला सांगायला लागलं त्याला. मग घेतलं तुझं नाव, आता येईल थायत थायट करत तुझ्याकडं. जा विचारायला. नाही येणार, लहानपणापासून पाळलाय रे मी त्याला. अगदी निवडून निवडून सारं पाणी घातलंय त्याला. इमानी आहे तो, जाब नाही विचारणार. काय झालं विलास? तुला घाबरवायला आजीने सांगितलं होतं असं म्हणतोय बाबी मामा. काय मग तू गेलास का बाई आजींकडे? वेडीस का तू राधा? अगं आजी कसं करेल असं? पण तूच म्हणालास ना की बाबी मामा असं म्हणाले. मग तो म्हणाला आणि आपण विश्वास ठेवायचा. स्वतःला वाचवण्यासाठी आजीचं नाव पुढे करतोय हा. अगं तुला बरं वाटावं, तुझी भीती दूर व्हावी म्हणून आजीने आपल्याला फार्म हाऊसवर पाठवलं होतं, विसरलीस? काय नाही ग, हा बाबी मामा ना अति शहाणा आहे. माझ्या आणि आजीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतो पण माझा माझ्या आजीवर पूर्ण विश्वास आहे. तोच तर प्रॉब्लेम आहे ना विलास, तुझा बाई आजींवर आंधळा विश्वास आहे. त्यामुळे त्यांचं खरं रूप तुला दाखवलं तरी उपयोग नाही आहे. ते तुझं तुला कळेपर्यंत वाट पाहावी लागेल. काय ग, इतका कसला विचार करतेस? पटत नाहीये का तुला? नाही अरे असं काही नाहीये. काय ग, ही कोणती साडी? उद्या नागपंचमीची पूजा आहे ना, त्यासाठी देवळात जायचंय. तर बैवाजींनी काढून दिली ही साडी. सणावारांना त्यांनीच दिलेली साडी नेसायची पद्धत आहे ना आपल्या घरी. पद्धत? अग आजी कौतुकाने देत असे. आजी जितक्या टोकाचं रागवते, शिक्षा देते, तितकेच सगळ्यांचे लाडही करते. नाही विलास, सणाच्या दिवशी आपल्या आवडीची साडी नेसावी असंच वाटेल ना कोणालाही. मी तर तू दिलेली साडी नेसणार होते. तुझी पहिली साडी दिलीस ती तर फाटली, पण दुसरी साडी दिलीस त्याची घडी कुठे मोडली आहे मी अजून. अगं मग नेस ना ती तू. नको अरे, दीप्ती वहिनींना पण त्यांच्या आवडीची साडी नेसायची होती पण बैवाजी नाही म्हणाल्या. मोगच मी माझ्या आवडीची साडी नेसली आहे म्हणून दीप्ती वहिनींना वाईट नको ना वाटायला. शिवाय थोडक्यासाठी बैवाजींचा मान कशाला मोडायचा? आणि मला वाईट वाटेल त्याचं काय? अरे मलाही बघायची आहे ती साडी कशी दिसते तुझ्यावर. ते
तू नेस ती साडी, वहिनींना आणि आजीला काय सांगायचं ते मी बघतो. परमेश्वरा हाताला यश दे रे बाबा. काय मनात येईल तो प्रत्येक उपाय करून बघते मी. देवधर्म सोडत नाही, औषध पाणी सोडत नाही. अगदी मनाविरुद्ध असलं तरी सुद्धा अंगारे दुपारे बुवा भाजी ते सुद्धा करते. पण माझ्या कांचनला बरं व्हायला पाहिजे इतकंच आहे. परमेश्वरा माझ्या कांचनला बरी कर इतकंच मागणं आहे तुझ्याकडे. चला करा सुरुवात. बैवाजी मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. म्हणजे तुम्ही आईंसाठी खूप करता. करायलाच हवं ना. कांचन बरी व्हायला हवी बाबा, मग करायलाच हवं मला. तेच म्हणते मी बैवाजी, तुम्ही खरंच खूप करता आईंसाठी. आणि त्याच प्रयत्नांमध्ये आपणही खारीचा वाटा उचलावा असं आम्हाला खूप वाटतंय. तर काल ना मी एक लेख वाचला. एक मिनिट हा भैयाजी. तर मी आणि यांनी विचार केला की याविषयी आपण भैयाजींशी बोलूया. विलास तुम्हीच वाचून दाखवता का? अशा रुग्णांच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्यांना एकटं वाटू न देणं, त्यांना बाहेर फिरायला नेणं, सगळ्यांमध्ये सामील करून घेणं, सणावारांमध्ये त्यांना. बस नाही, हा लेख माझ्या वाचण्यात आला म्हणून. काय म्हणायचंय तुला? उद्या आईंना नागपंचमीसाठी देवळात घेऊन जाऊ का असंच विचारायचंय ना? अगं माझ्या सुनांच्या मनात काय चाललंय हे कळतं मला. तुझी इच्छा आहे ना, मग जा घेऊ. काय ना, कोंबडं कुणाचंही का आरवेना, दिवस उगवायला हवा. माझ्या कांचनला बरं वाटायला हवं हे खर. पण एक लक्षात ठेवशील, तुमची प्रत्येकाची ती कोण आहे ह्याच्याही अगोदर सुलोचना म्हापसेकरांची ती सून आहे हे लक्षात ठेवशील. आत्तापर्यंत फुलासारखं जपलंय अगं मी तिला. तिची जबाबदारी घेणं म्हणजे कसं आहे माहित आहे करे? डोक्यावर न आतीचा घडा हात न लावता वाहून नेण्यासारखं आहे. घेशील तू तिची जबाबदारी अशी? शब्द दे मला. हो बाईवाजी, मी शब्द देते तुम्हाला. आईंची सगळी जबाबदारी माझ्यावर. बघ सगळे साक्षीदार आहेत. कांचनला काहीही होता कामा नाही. आजी राधा तिची जबाबदारी नक्की निभावेल, मी खात्री देतो. घडा ठेवलाय तुझ्या डोक्यावर राधा, आणि गोफणी तयारच आहे माझी.